तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच यांची सोमवारी निवड झाली. खडका साकेगाव साकरीत सरपंच निवड बिनविरोध झाली. निवड जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. कुठेही वाद न होता शांततेत निवड प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील किन्ही साकेगाव येथे सरपंच उपसरपंच यांची निवड झाली तर साकरी येथे सरपंच पद बिनविरोध झाले तर उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. निवडीमुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह होता. सकाळी 10 वाजेपासूनच निवड प्रक्रिया सुरू झाली होती. निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील साकेगाव खडका किन्ही वांजोळा साकरी पिपरी सेकम निंभोरा कुऱ्हा खंडाळा सह अन्य ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता. साकेगावला सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे स्वतः बंदोबस्ताला होते. बाजारपेठ शहर पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह RCP पोलीस तैनात होते. अशी किन्ही येथे सरपंचपदी नीलम सोनवणे उपसरपंचपदी जयंत जगन्नाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. साकेगावलाही योगिता विष्णू सोनवणे उपसरपंचपदी आनंदा ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. वांजोळा येथे सरपंचपदी मंगला गोपाळ पाटील तर उपसरपंचपदी देवीदास साळवे. साकरीला सरपंचपदी विनोद अमृत सोनवणे बिनविरोध तर उपसरपंचपदासाठी मतदान होऊन मनीष सपकाळे यांची निवड झाली. त्यांना 7 तर रोशन पाटील यांना 6 मते मिळाली. कुऱ्हा येथे सरपंचपदी जनार्दन प्रल्हाद पाटील तर उपसरपंचपदी विलास चिंधू रंदाळे. सुसरी येथे सरपंचपदी उर्मिला एकनाथ पाटील तर उपसरपंचपदी रवींद्र पाटील. टहाकळी येथे सरपंचपदी चंद्रभागा नाना पाटील उपसरपंचपदी अनिल कोळी. जाडगाव येथे सरपंचपदी निखिल शांताराम सुरवाडे उपसरपंचपदी संध्या बोंडे. पिंपळगाव बुद्रुकला सरपंचपदी ज्ञानदेव मावळे उपसरपंचपदी सपना सरोदे. खडके येथे सरपंचपदी विलास धोंडू सपकाळे उपसरपंचपदी काजी खुतेजा कैसर. इकरामुद्दीन आचेगाव येथे सरपंचपदी मनीषा लक्ष्मण झांबरे उपसरपंचपदी नरेंद्र चंद्रकांत पाटील तर खंडाळे येथे सरपंचपदी मीराबाई पाटील तर उपसरपंचपदी सतीश चौधरी यांची निवड झाली आहे. खडका येथे सरपंच उपसरपंच विजयानंतर सरपंच विलास सपकाळे उपसरपंच खुदेजा काजीसह सदस्य